आजही 24 तास एक पाऊल पुढे. ठाण्यामध्ये काँग्रेसनं पाठीत खंजीर खुपसल्याची प्रतिक्रिया सभागृह नेते नरेश म्हस्केंनी व्यक्त केलेली आहे. काँग्रेसला जर या पद्धतीनं निवडणूक लढवायची होती तर 8 महिने जनतेला वेठीस का धरलं असा सवालही म्हस्केंनी उपस्थित केलेला आहे. नशिबाने हा विजय झालेला आहे. मुळात काँग्रेसनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आयत्या वेळी काँग्रेस ही राष्ट्रवादी बरोबर गेलेली आहे आणि काँग्रेसच राष्ट्रवादीच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेली होती आणि हा कारभार जो 8 महिने महापालिका जो ठप्प केला होता याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही जबाबदार आहेत. ठाणे महापालिका स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेस आघाडीचे रवींद्र फाटक विजयी झालेले आहेत. ईश्वर चिठ्ठीनं साथ दिल्यानं फाटक यांचा विजय झालेला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार विलास कांबळे यांचा पराभव केलाय. स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदा मतदान झालं. मतदानामध्ये दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 8 मतं मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला. ईश्वर चिठ्ठीचा कौल रवींद्र फाटक यांच्या बाजूने निघाला. ठाणे महापालिका निवडणूक झाल्यापासून स्थायी समिती अध्यक्षपदाची निवड झालेली नव्हती. त्यामुळे ठाण्यातली विकास कामं रखडलेली होती. आता स्थायी समिती सभापतींची निवड झाल्यानं ठाण्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. ठाणे महापालिकेत सत्ता शिवसेनेची असली तरी महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता काँग्रेसकडे आलेल्या आहेत. तर पाहूयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी रवींद्र फाटक यांच्याशी केलेली ही बातचीत. पेंडिंगचा निकाल लागलेला आहे आणि रवींद्र फाटकांच्या नगरसेवकांना काँग्रेसचे नगरसेवक विजय झालेले आहेत. एकंदरीतच ही जी स्टँडिंगची जी लढाई होती ती एकदम कसरतीची होती. अनेक वादविवाद झाले, अनेक लोक नाराज होती. ती नाराजगी सर्वांची दूर करत रवींद्र फाटक हे स्टँडिंगचे अध्यक्ष झालेले आहेत. सर, कसं वाटतंय आज एवढा मोठा वाद मिटलेला आहे? नाही, खरोखरच 22 वर्षांनी काँग्रेसला या ठाणे महानगरपालिकेची सत्ता मिळेली त्यावर सर्व सदस्यांचं, नेते लोकांचं, लोकशाही आघाडीचं मनापासून मी पहिलं धन्यवाद देतो आणि सर्व लोकशाही आघाडी मनसे राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षांचं मनापासून धन्यवाद. सर्व नेत्यांचं, मुख्यमंत्री माणिकराव ठाकरे, नारायण राणे, आपले सर्व पवारसाहेब आणि सर्व नेते आणि आमचे ठाण्याचे अध्यक्ष आणि ठाण्याचे सर्व नेते यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. माझ्या सहकाऱ्यांचं पण म्हणा, नगरसेवकांचं खरोखर त्यापर्यंत नगरसेवकांनी जी मेहनत केली त्याचा हा विजय असा मी समजू शकतो. नक्की सर, स्टँडिंगमुळे अनेक कामं अटकली होती, अनेक कामं अटकली स्टँडिंगमुळे ठाणेकरांची. कुठचं महत्वाचं काम तुमच्या नजरेत आहे ते करणं गरजेचं आहे, स्टँडिंगमुळे अटकलेलं? मला असं वाटतं उद्यापासून स्टँडिंगचा जो आज रिझल्ट लागला त्याच्या माध्यमातून जी ठाणेच्या लोकांचा विकास अडकलाय तो उद्यापासून कामाचा सुरुवात लोकशाही आघाडीच्या माध्यमातून केला जाईल असं मी आपलं आश्वासन देतो. त्याच माध्यमातून आज देवीचा पहिला दिवस आहे आणि देवीने कौल आमच्या बाजून दिलेला आहे म्हणून नवरात्राला सर्व नागरिकांचा मनापासून देवीचा मनापासून धन्यवाद. तरी महापौर सेनेचा असला तरी लोकशाही आघाडीकडे तिथून चावे आलेले आहेत, त्यामुळे आता गणित सर्व बदललेली आहेत. आता या सर्व गणिताकडे ठाणेकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. G24 साठी कपिल राऊत ठाणे. G24 तास एक पाऊल पुढे.